हॅलो, नमस्कार. क्लासिकल मेकॅनिक्स आपल्याला MSc पार्ट फोर्थ सेमिस्टर फोर्थला ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 71418 असा सब्जेक्ट कोड आहे आणि त्याच्यामध्ये आपण डिस्कशन गेली 4-5 दिवस करतो आहे. तर पहिला टॉपिक त्याचा आहे लॅग्रांजस फॉर्म्युलेशन्स. तर एकूण 4 टॉपिक आहेत आपल्याला. रिपीट घेण्याचा हेतू तुमची व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक मागणी होती की BSc झालेली मुलं यांच्यामध्ये गॅप बराच आहे आणि त्याच्या अनुषंगानं थोडीशी रिव्हिजन पण घेता येईल का, याच्यासाठी थोडासा ओव्हरलुक आज करणार आहोत आपण लॅग्रांजस फॉर्म्युलेशन्स. तर आपल्याला क्लासिकल मेकॅनिक्सला एकूण 4 युनिट आहेत. फर्स्ट लॅग्रांजस फॉर्म्युलेशन्स, दुसरा जो आहे व्हेरिएशनल प्रिन्सिपल, तिसरा हॅमिल्टन प्रिन्सिपल आणि चौथा कायनेमॅटिक्स ऑफ द रिजिड बॉडी आहे. तर आपल्याला जो कंपॅरेटिव स्टडीला जो टॉपिक आहे लॅग्रांजस फॉर्म्युलेशन आहे तो जवळजवळ भरपूर मोठा आहे. अगदी 100 पेजेसचा आहे तो टॉपिक आणि त्याला वेटेज पण भरपूर आहे. आपलं CBCS पॅटर्न असल्यामुळे जी शिवाजी विद्यापीठाची जी पॅटर्न आहे आपल्याला जो कोर्सला किंवा सिलॅबसला तो CBCS पॅटर्न. CBCS पॅटर्न म्हणजे काय, प्रत्येक टॉपिकला समान वेटेज आहे. तर आपल्या 90 मार्कांचा थेरीचा पेपर आहे आणि 30 मार्काची इंटरनल एक्झाम आहे. आणि 90 मार्काचा तर 7 क्वेश्चन, त्यापैकी 5 सोडवायचे आहेत. पहिले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कंपल्सरी असणार आहेत आणि 6 राहिलेल्या 6 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 18 पैकी 90 म्हणजे जवळजवळ 126 मार्कांचा पेपर असणार आहे. त्याच्यापैकी आपल्याला 90 मार्कांचं सोडवायचं आहे. तर 90 मार्कांचं 126 भागिले आपलं डिवाइड बाय नंबर ऑफ टॉपिक्स 4 मीन्स 30-35 एका टॉपिकला वेटेज आहे. तर या ठिकाणी लॅग्रांजस फॉर्म्युलेशन्स हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे आणि या टॉपिकला, एका टॉपिकला 90 मार्कापैकी 40 मार्काचं वेटेज असणार आहे आपल्या सेमिस्टर एक्झामला. तर हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि हा टॉपिक तुम्ही समजून घेतला असेल, हा टॉपिक परफेक्ट केला असेल, तर बाकीचे 2 जे आहेत व्हेरिएशनल प्रिन्सिपल आणि हॅमिल्टन प्रिन्सिपल हा त्याच्यावरच डिपेंडंट आहे. फक्त हा टॉपिक तुम्ही क्लिअरली करा किंवा अगदी डीपली करायचे, सखोलपणे करायचं. तर जे विद्यार्थी आपल्याकडे BSc फिजिक्स पासआउट आहेत TY ला, त्यांना अगदी सीन झाल्यासारखा, म्हणजे अगदी आपल्याच सब्जेक्ट आहे असा वाटेल. कारण का BSc TY ला मला वाटतं पेपर नंबर 8 वगैरे असेल, पेपर नंबर 12 वगैरे असेल, तो क्लासिकल मेकॅनिक्स आहे आणि अगदी सेम स्लॅब असे, परंतु इथं मॅथमॅटिकल अजम्पशन, मॅथमॅटिकल थेरम्स अप्लाय केलेले आहे. तिथं फिजिक्सच्या व्ह्यून गेलेलं आहे, तिथं एक्सप्लेन्ड आला, तिथं हे आलं, परंतु इथं लॅग्रांजस मॅथमॅटिक्सच्या ब्रँचमध्ये क्लासिकल मेकॅनिक्स जो आलेला आहे तो मॅथमॅटिक्सच्या मदतीनं, मॅथमॅटिक्सच्या हेल्पिंगनं आपल्याला क्लासिकल मेकॅनिक्स किती सोपा आहे, किती युजफुल एजी आहे ते बघायचं आहे. तर आपल्याला क्लासिकल मेकॅनिक्सची डेफिनेशन्स काय आहे, तर इट इज अ ब्रँच ऑफ द अप्लाइड मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इक्वेशन्स ऑफ मोशन्स ऑफ द पार्टिकल ऑर मेकॅनिक्स ऑफ द पार्टिकल. It's called mechanics, classical mechanics. With the forces, म्हणजे फोर्सेसच्या संबंधातील इक्वेशन ऑफ मोशन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. इन मेकॅनिक्स वी स्टडी द मोशन्स ऑफ अ पार्टिकल अंडर द फोर्स, दिस इफेक्ट ऑफ फोर्स ऑन मोशन, ऑन इक्वेशन ऑफ मोशन, हाउ वी आर
एवरी मोशन ऑफ पार्टिकल इज नॉट फ्री अंडर द सम रेस्ट्रिक्शन बाय सम कंडीशंस ऑन द मोशंस ऑफ अ पार्टिकल और सिस्टम ऑफ अ पार्टिकल. हेंस बेसिक कॉन्सेप्ट लाइक इक्वेशन ऑफ मोशंस, इक्वेशन ऑफ मोशंस द कॉन्स्टेंट्स एंड टाइप ऑफ कॉन्स्टेंट्स ऑन द मोशंस ऑफ अ पार्टिकल वी हैव टू स्टडी. एंड फर्दर ऑन जनरलाइज कोऑर्डिनेट, जनरलाइज वेलोसिटी, कंजर्वेटिव फोर्स एंड कंजर्वेटिव कंजर्वेशन थ्योरम्स एंड वेरी वेरी इम्पोर्टेंट इन दिस मैकेनिक्स एंड ऑलवेज यूजफुल इन दिस मैकेनिक्स और डेरिवेशन ऑफ एवरी प्रॉब्लम, ड्यूरेशन ऑफ एवरी थ्योरम, ड्यूरेशन ऑफ एवरी क्वेश्चंस. दैट यूजफुल प्रिंसिपल इज मैथमेटिकल प्रिंसिपल, फंडामेंटल प्रिंसिपल ऑफ मैकेनिक्स एंड दिस इज मैकेनिक्स प्रिंसिपल इज डी एलिमेंट्स प्रिंसिपल वी हैव टू स्टडी. आपल्याला मेकॅनिक्समध्ये डी एलिमेंट्स प्रिंसिपल अतिशय महत्त्वाचा आहे. जे इक्वेशन्स ऑफ मोशन्स, जे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन्सनं आपल्याला धीराव होतं आहे आणि इक्वेशन ऑफ मोशन अप्लाय होते, असं इको डी एलिमेंट्स प्रिंसिपल अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावर क्वेश्चन्स हमखास आपल्याला असतो आहे प्रिन्सिपल सेमिस्टर एक्झामला. आणि इंटरनल तर तुमचे आता ऑनलाईन आहे आणि मुडल अकाउंटवर आहे. आणखी ऑब्जेक्टिव टाईप पॅटर्नमध्ये आहे, एम सी क्यू टाईप, एक क्वेश्चन आणि त्याच्याखाली चार अल्टरनेटिव असतात. आणि याच वर्षी रिवाईज झालेला आहे, रिवाईज सिलॅबस आहे, न्यू सिलॅबस नाही आहे. प्रत्येक सब्जेक्टचा न्यू सिलॅबस नाही आहे, कुठंतरी न्यू सिलॅबस आहे, नाहीतर सिलॅबस आहे तोच आहे, अगदी ओल्ड सिलॅबस आहे तोच आहे. ठीक आहे. तर मेकॅनिक्स इज अ ब्रँच ऑफ ॲप्लाइड मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इक्वेशन्स मोशन्स ऑफ अ पार्टिकल ऑर सिस्टीम ऑफ अ पार्टिकल विथ द फोर्सेस. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि आपल्याला क्लासिकल मेकॅनिक्सच्या टर्म अँड कंडिशन यूज करून आपल्याला सहजरित्या ते त्या पार्टिकलचे मोशन्स कशी डिस्क्राईब करता येते हे आपण पाहणार आहोत. तर आपण एक बुलेट कन्सिडर करणार आहोत, मोशन्स ऑफ अ बुलेट. आणि बुलेट स्टार्टिंग फ्रॉम द ओरिजिन ओ, स्टार्टिंग फ्रॉम द ओरिजिन ओ एंड विथ इनिशियल वेलोसिटी यू एंड मूव होताना, जे बुलेट आहे ते मूव होताना ते ड्यू टू ग्रॅव्हिटेशन इट अट्रॅक्ट टुवर्ड द डाउनवर्ड डिरेक्शन. अँड इन अ डाउनवर्ड डिरेक्शन जे मूविंग होतं आहे त्याला जो अँगल्स होतो आहे तो अँगल आल्फा विथ द एक्स कॉर्डिनेटला करतो. देअरफोर वी सपोज दॅट सपोज बुलेट इज फायर्ड फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट विथ इनिशियल व्हिलॉसिटी, विथ इनिशियल व्हिलॉसिटी नॉट एक्झॅक्टली व्हर्टिकली अपवर्ड बट मेकिंग अन अँगल आल्फा विथ द हॉरिजॉन्टल. वी यूज कॉर्डिनेट सिस्टीम, आपण काय यूज करणार आहोत. दिस इज एक्स कॉर्डिनेट्स, दिस इज एक्स कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट, दिस इज वाय कॉर्डिनेट, सॉरी दिस इज एक्स कॉर्डिनेट, दिस इज वाय कॉर्डिनेट. अँड आपण काय करणार आहे, एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीमच यूज करणार आहोत टू फाइंड द इक्वेशन्स ऑफ मोशन ऑफ द बुलेट. आणखी काय करणार, स्टार्टिंगला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन यूज करणार आहोत. तर पहा, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन यूज करते वेळी आपल्याला ॲक्सिलरेशन न न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो ॲक्सिलरेशनशी किंवा ए जो म्हणतो आहे आपण रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी ॲक्सिलरेशन आहे,
acceleration से related है. Along x axis acceleration is 0 and along y axis acceleration is minus mg. तर पा अपन काय करणार आहोत, we use coordinate system for the describe the motion of a particle or system of particle of the bullet. Therefore for the describe the motions of the particle we take p of x y be any point on the path of the bullet. Only force acting on the particle is gravitational force. Gravitational force allow in the downward direction and resolving this force horizontally and vertically. By Newton's second law of motions, x double dot is equal to 0 and y double dot is equal to minus g. X double dot along the x axis acceleration is, and y double dot along the y axis acceleration minus g. ठीक है, मग इंटीग्रेट द अबव टू इक्वेशन्स, x double dot is equal to 0 and y double dot is equal to 0, y double dot is equal to minus g. इंटीग्रेट करायचे आहे, देअरफोर x डॉट इज इक्वल टू u cos अल्फा अँड y डॉट इज इक्वल टू u sin अल्फा मायनस जी टी, वेर cos u cos अल्फा u sin अल्फा इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन अलॉंग x ऍक्सिस अँड अलॉंग y ऍक्सिस. अगेन इंटिग्रेट वी गेट x इज इक्वल टू u cos अल्फा टी, y इज इक्वल टू u sin अल्फा टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. And this is from equations x is equal to u cos alpha t, we can evaluate the value of t is equal to x divided by u sin u divided by x divided by u cos alpha, and putting the value of t is equal to x divided by u cos alpha in equation y is equal to u sin alpha t minus 1/2 g t square. Therefore we get y is equal to what, x u sin alpha y is equal to x u sin alpha same as into t. What is t? x divided by u cos alpha u get cancel minus sin alpha divided by cos alpha tan alpha. Therefore x tan alpha minus, suppose that is equal to x tan alpha minus what is 1/2 g t square म्हणजे काय, x square divided by u square cos square alpha. Therefore equations is y is equal to x tan alpha minus what is 1 g x square divided by 2 u square cos square alpha. This is path of the bullet, or this path is a parabola. This path is parabola.